ठाणे येथे अंगणवाडी पोषण आहारात आढळल्या चक्कळल्या. अंगणवाडीत 95 बालकांची नोंद असताना फक्त होते 7000. अंगणवाडी सेविका रजेचा अर्ज न टाकताच बाहेर गावी. पंचायत समिती उपसभापती व ठाणे सरपंचांच्या भेटीत झाला प्रकार उघड. अशा निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराने पालकांचे पोषण होईल का? तालुका भरातील पालकांच्या मनातील यक्ष प्रश्न. शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील 10 क्रमांकाच्या अंगणवाडीत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल यांनी सदर अंगणवाडीला शनिवारी अचानक भेट दिली असता अंगणवाडी सेविका गैरहजर आढळून आल्याने तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका वैशाली निकम यांची चांगलीच कान उघडणी केली. शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे अंगणवाडी क्रमांक 10 येथील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात दिनांक 2 फेब्रुवारी शुक्रवार रोजी पालकांना अळ्या आढळून आल्यात. अंगणवाडीत बालकांच्या जीवनाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप करीत पालकांनी गावातील लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, गावाच्या महिला सरपंच मेघा संदीप निकम आदींनी पाहणी केली. अंगणवाडी सेविका रजेचा अर्ज न टाकता गैरहजर असल्याचे व अंगणवाडीत 95 बालकांची नोंद असताना फक्त 7 विद्यार्थी हजर असल्याचे आढळून आले. तसेच विद्यार्थ्यांचे हजेरी रजिस्टर व शालेय पोषण आहाराचे 60 रजिस्टर मिळून आले नाही. शालेय पोषण आहार अस्ताव्यस्त पडलेला असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचं आढळून आलंय. त्यामुळे उपसभापतींनी संताप व्यक्त करीत बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका वैशाली निकम यांना फोनवरून कान उघडणी केली. याबाबत संबंधितांना नोटिसा देऊन खुलासा मागवण्यात येईल व त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका वैशाली निकम यांनी माहिती दिली. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. मॅडम, तुम्ही 10 अर्ज ठेवला नाही, 50 पट संख्या आहे, 10 सुद्धा मुलं हजर नाही. पोषण आहारात अळ्या निघतात मॅडम. कसं जवळ असेल तर या तुम्ही लवकर, कारण सगळेजण आले. डोळ्याला तो चांगली आहे. समजा गेले ते मग चावी वगैरे ठेवून द्या. चावी वगैरे पटसंख्या वगैरे बघायचं होतं, रजिस्टर बघायचं. तुम्ही चावी नाही ठेवली ना? आणि त्यांचा अर्ज आहे का? आणि ते पण तपास करा आणि तुम्ही योग्य ती कारवाई करा त्यांच्यावर.